विधानसभा चुनाव के लिए महायुति में 277 क्षेत्रों के लिए सहमति बन गई है। भाजपा के प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुए ने गुरुवार को रामदास पेट स्थित विभागीय मीडिया सेंटर में जानकारी दी। शेष क्षेत्र के लिए भी जल्द ही सीट साझेदारी कर ली जाएगी। भाजपा के इच्छुक उम्मीदवारों को आदेश दिया गया है कि पार्टी की ओर से उम्मीदवारी घोषित हुए बिना नामांकन दर्ज न कराए। उन्होंने बताया कि भाजपा उम्मीदवारों की दूसरी व तीसरी सूची केंद्रीय संसदीय मंडल घोषित करेगा। उम्मीदवारी घोषित हुए बिना नामांकन दर्ज कराना केंद्रीय संसदीय मंडल को विरोध माना जाएगा। संजय कुटे जी या पत्रकार परिषद झाला आहे। आज आता सांगितल्याप्रमाणे आर्णी विधानसभेचे माजी आमदार राजू तोडसाम यांचा पक्षप्रवेश झाला आहे। सोबतच रवी राठी मूर्तिजापूर मतदारसंघाचे एक उत्कृष्ट समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आहे, त्यांचाही पक्षप्रवेश झाला आहे। सोबतच उमेश यावलकर हे पक्षामध्ये कालपर्यंत होते, पण परवा त्यांनी राजीनामा दिला होता, तो राजीनामा त्यांनी परत घेतला आहे। एवढाच संदर्भ आहे। त्यामुळं काही कारणात राजीनामा दिला, तो परत घेतला आहे। खरं तर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीमध्ये पुढच्या काळामध्ये अनेक पक्षप्रवेश होणार आहे आणि या तिन्ही पक्षप्रवेशांनी आर्णीमध्ये इकडे राजू तोडसामुळे पक्ष मजबूत होईल, सोबतच रवी राठीमुळे मूर्तिजापूर मजबूत होईल आणि उमेश यावरकरमुळे आमची आर्णी मजबूत होईल। मोर्शी मजबूत होईल। त्यामुळे मला असं वाटतं की या पक्षप्रवेशाला आमच्या पक्षाला प्रचंड ताकद ऊर्जा देणारा हा दिवस आहे। मी राजू तोडसाम, उमेश यावलकर आणि रवी राठी या तिघांचंही भारतीय जनता पार्टीतर्फे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि तिघांनी आश्वस्त करतो की भारतीय जनता पार्टी आपल्या पाठीशी गंभीरपणे उभी राहील। पक्ष कार्यकर्ता आपण आपलं जे काही समोरच्या काळात काम करणार आहे, समाजाच्या कल्याणाकरता आदिवासी भागामध्ये आणि मागासवर्गीय भागामध्ये मोठ्या प्रमाणावर केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना हे तिन्ही आमचे नेते योग्य पद्धतीने मोदी सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या योजनांना घेऊन समाजाच्या समाजामध्ये प्रचंड ताकदीने काम उभं करतील असा मला विश्वास आहे। मी आणि संजय कुटे दोघंही आणि महाराष्ट्राचे आमचे नेते देवेंद्रजी हे सर्व या तीनही नेत्यांना शुभेच्छा देतो। साथ ही इस दौरान बावनकुए ने बताया कि महायुति के उम्मीदवारों के प्रचार के लिए भाजपा के कई केंद्रीय नेते महाराष्ट्र में आएंगे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की राज्य में 11 से 13 सभाएं होगी। इनमें गोंदिया, अकोला, नांदेड़, धुले, मुंबई व नवी मुंबई का समावेश है। एक सवाल पर बावनकुए ने कहा कि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने शिवसेना के लिए नागपुर शहर में एक भी सीट नहीं मांगी है। चंद्रपुर में निर्दलीय विधायक किशोर जोरकीवार के भाजपा में प्रवेश संबंधी खबरों व विरोध के मामले में बावनकुए ने कहा कि जोरकीवार भाजपा के संपर्क में है, विरोध का कोई सवाल नहीं है। वन मंत्री सुधीर मुनगंटीवार जोरकीवार से समन्वय साध कर योग्य निर्णय लेंगे। माननीय सुधीर भाऊ बोलना रहे अरे अभी समन्वय करून किशोर जोरकीवार जी हे सुधीर भाऊ समन्वयाने सुधीर भाऊ चर्चा करून त्यांच्याबद्दलचा योग्य निर्णय होईल, पण ते आमच्या संपर्कात आहे। नाही आता नावं तर भरपूर आले आहे, म्हणजे आता जसं काटोल मतदारसंघामध्ये चरण ठाकूरजी आणि आशिष देशमुखांचं नाव आहे, सावनेरमध्ये असेच आशिष देशमुखजीचे नाव आहे आणि तिथे डॉक्टर पोद्दार आहेत, तिथे आमचे रामराव मोवाळे आहेत, तिथे आमचे त्या ठिकाणी आपले मनोहर कुंभारे हे तीन चार उमेदवार आहे त्यांचे नावं आहेत। उमरेडमध्ये प्रमोद घरडे आणि सुधीर पारवे असे नावं आहेत। नागपूरमध्ये मिलिंद बांदे आणि संदीप जाधव असे नावं आहेत। त्यामुळं उत्तर नागपूरमध्ये मला असं वाटतं की दोन दोन तीन तीन उमेदवाराचं पॅनल हे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला गेलं आहे। केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घे मध्येमध्ये विकास कुंभारे आणि प्रवीण दटके पॅनल गेला आहे।
पश्चिम नागपुर मध्ये तीन चार नाव आहेत, नरेश बर्डे आहेत, त्या ठिकाणी अनेक नाव आहेत, चार पाच नाव आहेत आपले, त्या ठिकाणी माजी आमदार सुधाकरराव देशमुख आहेत आपले, त्या ठिकाणी अनेक लोकांनी उमेदवारी मागितली आहे, संदीप जोशींनी उमेदवारी मागितली आहे, अनेक लोकांनी मागितली आहे। कुठला नाही, सुधाकर कोडेचे नाव आहे, सुधाकरराव देशमुखांचे नाव आहे, एक सात आठ नाव आहेत आमच्यासमोर, चांगले नेते आहेत, नरेश बर्डे आहेत, सुधाकर देशमुख आहेत, सुधाकर कोडे आहेत, त्यानंतर संदीप जोशी आहेत, अनेक लोकांनी नाव मागितले आहे, वर्षा ठाकरे आहेत, अनेक लोकांनी अर्ज मागे म्हणजे उमेदवारी मागितली आहे, पण त्यापैकी केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड जो निर्णय करेल तो अंतिम असतो, आमच्याकडे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड निर्णय करतो। नागपुर में तीन विधानसभा क्षेत्रों में भाजपा उम्मीदवार घोषित नहीं किए जाने के विषय पर बावन कोए ने कहा कि शहर में प्रत्येक विधानसभा क्षेत्र में 6 से 8 नामों पर पार्टी में चर्चा हुई है, उम्मीदवारी के संबंध में अंतिम निर्णय केंद्रीय संसदीय मंडल लेगा। अमरावती में रवि राणा को लेकर उन्होंने कहा कि अभी राणा स्वाभिमान पक्ष में ही बने रहेंगे। भाजपचे कार्यकर्ते होते जुने, अपक्ष लढले, आता जे जे चर्चेला बोलतात अपक्ष आमदार चर्चेला जातात, एकदा प्रवेश निश्चित झाला, प्रवेश निश्चित झाला किंवा प्रवेश ज्या पक्षात झाला त्या पक्षात आल्यानंतर मात्र कुणाकडे भेटायला गेलं तर आपण मनाई करू शकतो, पण अपक्ष इंडिपेंडंट आमदारांना किंवा इंडिपेंडंट लोकांना त्या ठिकाणी आपण हे म्हणू शकत नाही याला भेटू नका त्याला भेटू नका, ते चर्चेचे विषय त्यांचे सुरू असतात, पण आम्ही योग्य निर्णय करू। इस दौरान आनी विधानसभा क्षेत्र के पूर्व विधायक राजीव तोड़साम व मूर्तिजापुर विधानसभा क्षेत्र के नेता रवि राठी ने भाजपा में प्रवेश लिया। प्रदेश अध्यक्ष बावन कुए ने उनका दुपट्टा देकर स्वागत किया। अमरावती के जिला उपाध्यक्ष व मोर्शी विधानसभा के नेता उमेश यावलकर का इस्तीफा वापस लिया गया है। धर्मपाल मेश्राम आए, आठ नाव आए आमच्याकडे, काळजी करू नका, तुमचे नाव घेऊ। महायुतीमध्ये बंडखोरी झालेली आहे, महायुतीमध्ये बंडखोरी झालेली आहे। सना मलिक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, आता नवाब मलिक देखील निवडणूक लढणार असं सना मलिक यांनी। अजितदादा योग्य निर्णय घेतील, आमची अजितदा ही चर्चा झाली आहे, परवा त्यांनी राजीनामा दिला होता, थोडा एक थोडी नाराजी त्यांची होती उमेदवारीबद्दल नाही, त्यांना उमेदवारी तर आमच्याकडे तिकडे अपक्ष होते उमेदवारी करता नाही, एक चर्चेत काही विषय आला त्यांनी नाराजी व्यक्त केली, पण आता ते भारतीय जनता पार्टीचे लहानपणापासून कार्यकर्ते आहे, ते पुन्हा पक्षामध्ये त्यांनी राजीनामा परत घेतला आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहट के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com।